नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. विनाकारण बाहेर पडताय तर रहा अँटीजेन टेस्ट साठी तयार. विष्णुनगर पोलीस व पालिका प्रशासनाची 120 जणांवर कारवाई, 2 जण कोरोना पॉझिटिव्ह. कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच कल्याण डोंबिवलीतील नागरिकही बिनधास्त झाले असून खाडी किनारी गणेश घाटावर फेरफटका मारण्यासाठी नागरिकांची दररोज गर्दी होत आहे. याची माहिती मिळताच डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलीस आणि पालिका अतिक्रमण विरोधी पथकाने रविवारी सायंकाळी नागरिकांना गाफील ठेवत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. या 2 दिवसात 120 जणांना ताब्यात घेत त्यांची शास्त्रीनगर रुग्णालयात अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांची टाटा मंत्रा येथे रवानगी करण्यात आल्याचे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी सांगितले. धरून जवळजवळ 120 लोकांवरती आपण त्यांचे टेस्ट करायला पाठवलं. माननीय आयुक्त महोदय डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेबांनी जसे आदेश दिलेले आहेत की विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना अँटीजेन टेस्ट करून त्याच्यात पॉझिटिव्ह आले तर त्यांना आपल्याला आमच्या टाटा मंत्रा किंवा अन्य ठिकाणी आयसोलेशनमध्ये पाठवायचं आहे. ही अत्यंत गर्दीची गोष्ट झालेली आहे, कारण आता दिसतंय असं की लोकांना असं वाटतंय की कोविड संपला आहे, कमी झाला आहे. परंतु आपण आणखीन पुढले 15 दिवस जर अगदी दक्षता ठेवून काळजी घेतली, मास्क वापरला आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी नाही केली तर आणखीन आपण संख्या आपली कमी होऊ शकेल. आता आपला लॉकडाऊन जोपर्यंत 31 मेपर्यंत आपण कडक निर्बंधामध्ये आहोत, निर्बंध संपेपर्यंत अशा प्रकारे आता कारवाई पुढले हे 10 दिवस तरी होणारच आहे. ब्युरो रिपोर्ट डोंबिवली, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.